नमस्कार, मी जनाबाई राजू काळे, सरपंच शवता खुर्द। कोविड विरुद्ध म्हणजे आम्ही सुरुवातीला आम्ही असं काम केलं, जे बाहेरून येणारे मुलं आहे ना, तर त्यांना क्वारंटाईन म्हणजे त्यांना शेतातच राहण्यात सुविधा केली समजा। त्यानंतर मग पेशंट निघलं तर मग त्यांचं सगळं सील केलं त्यांचं समजा पूर्ण विर्याच पूर्ण तीन चार वेळेस फवारणी गावाची काळजी घेणे सॅनिटाईज मास्क वाटप केली गावामध्ये। आशा वर्कर ताई अंगणवाडी त्यांनी पण मदत करू लागली। जी पण कोणाला अडचण मिळाली त्यांनी आम्हाला समजा फोन कॉल केला तर त्यांचं आम्ही काम समजा मदत केली समजा जबाबी पडलं रात्रंदिवस समजा। बाहेरून येणारे समजा मुलांसाठी समजा आम्ही त्यांना क्वारंटाईन केलं 14 दिवसासाठी, पण मग बंदी सुद्धा केली होती औरंगाबादहून समजा पुण्याहून शहरातून येणारी त्यांना पुन्हा असे सार्वजनिक ठिकाणी बसण्यासाठी त्यांना पेट्रोल समजा ऑइल टाकून सनी किंवा त्याला म्हणजे बसू द्या सूचना दिल्या त्यांना। पुढे बी भविष्यात समजा असा चालू राहीन तर आम्ही पुढं असेच प्रयत्न करू। की मी राजू तुपे, किसान मोर्चा तालुका अध्यक्ष प्लंबरी शवता येथील वतीने, आज जगामध्ये जे कोविड-19 धुमाकूळ घातलेला आहे त्या संदर्भात शवता खुर्द गोपद्रुक ग्रामपंचायतच्या वतीने आमच्या गावामध्ये कुठल्याही प्रकारचं औषध प्रकार घडला नाही आणि पूर्ण गावातील मंडळींनी पूर्ण डिस्टन्स पाळून सरकारचे नियमावली पाळून ग्रामपंचायतने गावात सॅनिटायझरच्या फवारण्या करून मास्क वाटून तसेच त्या गोळ्यांचं शक्तिवर्धक गोळ्यांचं वाटपसुद्धा आम्ही गावामध्ये केलेलं आहे। आमच्या इथं कुठल्याही प्रकारची कोणतीही जीवितहानी व कोरोनाचा पेशंट असा गावामध्ये आढळलेला नाही आजपर्यंत। एकच पेशंट आमच्याकडे आढळला होता, तोही बाहेरगावी गेल्यामुळे तो फक्त संशयित झाला होता आणि तोही लगेच बरा होऊन सनी पुन्हा गावी आपल्या परतलेला आहे। गावातील लोकांनी जेवढंही डिस्टन्स पाळलं आणि जे नियम पाळले त्याला सर्व गावकऱ्यांनी आम्हाला आणि ग्रामपंचायतला खूप सहकार्य केलं। गावाचे आम्ही गावामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने काही धान्य वाटप करण्यात आले, किट वाटप करण्यात आल्या, ग्रामपंचायतच्या वतीने सॅनिटायझर वाटप करण्यात आले, मास्क वाटप करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आमच्या इथे कुठल्याही प्रकारचा औषध प्रकार घडलेला नाही आहे, त्यामुळे गावाचे आम्ही आभारी आहोत। आणि एवढंच फक्त एक सांगायची गोष्ट अशी वाटते की जेवढं गावातील ग्रामपंचायत करू शकली पण या महाराष्ट्र सरकारच्या सरकारकडून सनी आम्हाला कुठं जर कोरोनाचे अशीच लागण होत राहिली आणि हाच प्रकार जर पुढे घडत राहिला तर आम्ही अजून जसे आजपर्यंत सगळी योजना पाळल्या केलेल्या आहे आणि डिस्टन्स पाळून सगळ्या लोकांनी सहकार्य केले अशाच पुढे सुद्धा करू असं मी आमच्या गावाच्या वतीने गवाही देतो। नमस्कार सर, मी शेवटा गावचा सरपंच बाळासाहेब पाटील होते। गेल्या 4-5 महिन्यापासून ज्या महामारी जी बिमारी आपल्या सर्व जगामध्ये चालू आहे या महामारीच्या बिमारीसाठी आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं गेल्या 4-5 वेळेस गावामध्ये फवारणी, गावामध्ये प्रत्येकांना मास्कची वाटप केली, सॅनिटायझर प्रत्येक घरापर्यंत पोहोचलं आणि आमच्या गावामध्ये एकही पेशंट होऊ नये याच्यासाठी आम्ही गेल्या 4-5 महिन्यापासून सातत्य प्रयत्न करत आहोत। या ठिकाणी बाहेरून आलेले पुन्हा मुंबई औरंगाबाद बाहेरच्या जिल्ह्यामधून जे जे युवक आमच्या गाव बाहेरगावी कामानिमित्त जे गेलेले युवक होते त्यांना आम्ही पहिलेच आलेले ग्रामपंचायत आल्याच्या नंतर आम्ही त्यांना 14 दिवस बाहेर ठेवलं। बाहेर ठेवल्यानंतर त्यांना सगळ्या सुविधा ग्रामपंचायतीने पुरवल्या। आमच्या ग्रामपंचायतीने सगळ्यात जास्त काळजी घेतली की कोणालाही आजार हा होऊ नये, तर गावामध्ये नेहमीच एकही माणूस असा बगैर मास्कचा वापरू दिला नाही। गावामध्ये कुठेही गर्दी सामूहिक ठिकाणी होऊ दिली नाही। गावातील हॉटेल दुकानं नेहमीच बंद ठेवल्या, फक्त जीवनावश्यक वस्तूसाठी बाहेर गावातून चालू ठेवलं। यापुढे जर अशीच जर परिस्थिती राहिली तर आम्ही या बिमारीला हटवण्यासाठी सर्व ते प्रयत्न आमच्या स्तरावर जे आमच्याकडून शक्य होईल
तिथे आम्ही पूर्णपणे प्रयत्न 100% करू आणि आमच्या गावामध्ये यानंतर बिमारीला येऊ देणार नाही। गावातच काही देशातून आडू अशी आम्ही प्रत्येक जनतेला सांगतो आणि युवकाला सांगतो। आमच्या गावामध्ये जवळपास सर्व युवक आता तरुण आमच्या या बिमारीला अडवण्यासाठी आम्हाला आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका तसेच गावातील सुशिक्षित युवक गावातील जे शिक्षक होते आमच्या गावामध्ये राजू काळे नावाचे शिक्षक आहे त्यांनी फार मदत केली आम्हाला। अजून एक भरपूर अशी तरुण जी शिकलेली त्यांना त्या बिमारीमार्फत किंवा या बिमारीमुळं गाव लागू शकतं त्यांनी आम्हाला सहकार्य केलं। सर्व स्तरातून सहकार्याला आमच्या गावाने फार मोठी काळजी घेतली। कोणी घराच्या बाहेर निघलं नाही आणि आता याच्यानंतरही निघणार नाही।